हॅलो फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण दोस्त ही कविता तसेच रमाई भीमराव आंबेडकर या पाठावरील सराव चाचणी सोडविणार आहोत. ही सराव चाचणी सोडविण्यापूर्वी कवितेचे तसेच रमाई भीमराव आंबेडकर या पाठाचे वाचन करणे आवश्यक आहे. पाठाचे वाचन झाल्यानंतर सर्वांनी सराव चाचणी सोडवायला सुरुवात करायची आहे. सराव चाचणी सोडवायला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी आजची दिनांक लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव, या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तुमचे स्वतःचे नाव लिहिणे आवश्यक आहे. चला तर मग आपण सराव चाचणी सोडवायला सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक अ, रिकाम्या जागा पूर्ण करा. या ठिकाणी दिलेल्या रिकाम्या जागी योग्य तो शब्द लिहिणे आवश्यक आहे. पहा, पहिली रिकामी जागा आहे आम्ही असे उंडारताना डॅश डॅश पायाने. तर या ठिकाणी उत्तर काय आहे, तर आम्ही असे उंडारताना भिंगरीच्या पायाने, हे उत्तर या ठिकाणी लिहायचे आहे. त्यानंतर दुसरी रिकामी जागा आहे पहा, रमाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील डॅश डॅश गाव येथे झाला. रमाई भीमराव आंबेडकर या पाठातील ही रिकामी जागा आहे. तर या ठिकाणी पहा, रमाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणन गाव येथे झाला. या ठिकाणी वणन हा शब्द लिहायचा आहे. त्यानंतर तिसरी रिकामी जागा पहा, पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मी डॅश डॅश. तर या ठिकाणी दोस्त या कवितेवरील ही रिकामी जागा आहे आणि या ठिकाणी कोणता शब्द येणार आहे, तर पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेत. पुढची रिकामी जागा पहा, दूध पिऊन झाल्यावर तो डॅश डॅश पिऊन उंडारला. या ठिकाणी पहा, दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडारला हा शब्द लिहायचा आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॅश डॅश व्यवसायात नाव कमावले. तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली व्यवसायात नाव कमावले. पुढची रिकामी जागा पहा, रमाई दीन दलितांच्या आई व बहुजनांच्या डॅश डॅश झाला. या ठिकाणी पहा, रमाई दीन दलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या. या ठिकाणी सावली हा शब्द लिहायचा आहे. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न आहे. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, कवीचा दोस्त कोण आहे. तर या ठिकाणी कवीचा दोस्त कोण आहे, तर कवीचा दोस्त वासरू आहे. या ठिकाणी कोणता शब्द लिहायचा आहे, वासरू. पहा विद्यार्थी मित्रांनो, एका वाक्यात उत्तरे लिहिताना पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणे आवश्यक आहे. या ठिकाणी आता कवीचा दोस्त कोण आहे, तर वासरू. मग या ठिकाणी वासरू हा शब्द न लिहिता कवीचा दोस्त वासरू आहे असे पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, रमाईंना कोणी लिहायला वाचायला शिकवले असा प्रश्न आहे. तर याचे उत्तर काय आहे, तर रमाईंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहायला वाचायला शिकवले. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, कवीने भाऊ कोणाला म्हटले आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहेच की कवीने भाऊ कोणाला म्हटले आहे, तर वासराला म्हटले आहे. चौथा प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी कोठे गेले असा प्रश्न दिलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, कवीने साय कशाला म्हटले आहे.
तुम्हाला सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहीत आहेच. काय आहे? तर कवीने साय वासराच्या तोंडाला येणाऱ्या फेसाला म्हटले आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला दिलेल्या सराव चाचणीमध्ये ही उत्तरे लिहायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, नावे लिहा. त्यामध्ये एक, रमाईंच्या वडिलांचे नाव. तुम्हाला सर्वांना माहीत आहेच रमाईंच्या वडिलांचे नाव काय आहे. तर भिकू धुत्रे असे रमाईंच्या वडिलांचे नाव आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेबांनी स्थापन केलेली सभा. तर डॉक्टर बाबासाहेबांनी कोणती सभा स्थापन केली? तर बहिष्कृत कार्यकारिणी सभा. ही सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली आहे. त्यानंतर तिसरं पहा, कवीचा दोस्त. तुम्हाला माहीत आहेच कवीचा दोस्त कोण आहे? तर वासरू हा कवीचा दोस्त आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देणारे कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देणारे बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड आहेत. समजलं? त्यानंतर पुढे पहा, प्रश्न दुसरा आहे, दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार का म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे पहा, डॉक्टर बाबासाहेब कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीचे कार्य करताना त्यांनी खूप परिश्रम घेतले, खूप मेहनत घेतली आणि म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात, असे या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, रमाईंनी वसतिगृहात अन्नधान्याचा तुटवडा दिसल्यावर काय केले? तुम्हा सर्वांना या प्रश्नाचे उत्तर माहीत आहेच. काय आहे पहा, रमाईंनी जेव्हा रमाई वसतिगृहात गेल्या आणि तेथे त्यांना जेव्हा अन्नधान्याचा तुटवडा दिसल्यावर त्यांनी काय काय केले हे या ठिकाणी लिहायचे आहे. पहा, रमाईंनी काय केलं? प्रथम त्यांनी त्यांच्या सोन्याच्या बांगड्या काढून वसतिगृह प्रमुखांकडे दिल्या. त्यानंतर त्या बांगड्या मोडून आलेल्या पैशांनी धान्य व आवश्यक ते सगळे सामान त्यांनी आणले. पुढच्या काही दिवसांची बेगमी होईल एवढे अन्नधान्य त्यांनी भरून ठेवले, असे उत्तर या ठिकाणी लिहायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, समानार्थी शब्द लिहा. या ठिकाणी पहिला समानार्थी शब्द आहे बाप. बाप या शब्दाला कोणता समानार्थी शब्द आहे? तर वडील, पिता, जनक असे यापैकी कोणताही समानार्थी शब्द तुम्ही लिहू शकता. त्यानंतर दुसरा शब्द आहे प्रेम. प्रेमला समानार्थी शब्द आहे माया, ममता. तिसरा शब्द आहे डोंगर. डोंगराला समानार्थी शब्द आहे पर्वत, पहाड. पुढे पहा, दोस्त. दोस्तला शब्द आहे मित्र, सखा. भाऊ म्हणजेच बंधू आणि बंधू किंवा भ्राता. शरीर या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? तन, काया, देह. पुढे पहा, विरुद्धार्थी शब्द लिहा. अन्याय, अन्यायाच्या विरुद्ध न्याय. मित्र, मित्राच्या विरुद्ध शत्रू. शांतता, शांततेच्या विरुद्ध अशांतता. त्यानंतर डावा, डावाच्या विरुद्ध उजवा. रात्र, रात्रच्या विरुद्ध दिवस. त्यानंतर बाहेर, बाहेरच्या विरुद्ध आत. पुढे पहा, वचन बदला. हं, या ठिकाणी दिलेल्या शब्दांचे वचन बदलून तुम्हाला लिहायचे आहे. पुढे शब्द आहे, पुढचा प्रश्न आहे लिंग बदला. या ठिकाणी जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दाचे लिंग बदलून आपल्याला
लिहायचे आहे. या ठिकाणी पहिला शब्द आहे आई. आईच्या विरुद्ध लिंगी शब्द कोणता? तर बाबा. सासरा सासू, मुलगा मुलगी, पती पत्नी, मैत्रीण मित्र, आजी आजोबा. पुढचा प्रश्न पहा, लिंग ओळखा. लिंग ओळखा असा प्रश्न आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला दिलेला शब्द हा कोणत्या लिंगामध्ये मोडतो, म्हणजेच पुल्लिंग, स्त्रीलिंग किंवा नपुसकलिंग. या तीन लिंगांपैकी कोण, ज्या लिंगात तो शब्द, या तीन लिंगांपैकी कोणत्या, त्या या तीन लिंगांपैकी त्या शब्दांचे लिंग ओळखून आपल्याला लिहायचे आहे. पहिला शब्द आहे वासरू. वासरू या शब्दाचे लिंग आहे नपुसकलिंग. त्यानंतर गाय. गाय गायचं लिंग आहे स्त्रीलिंग. दोस्त. दोस्त पुल्लिंग. मैत्रीण स्त्रीलिंग. आणि आई या शब्दाचे लिंग आहे स्त्रीलिंग. असे दिलेल्या शब्दांचे लिंग ओळखून आपल्याला लिहायचे आहे. पुढचा प्रश्न पहा, पुढील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा. या ठिकाणी जो एक शब्द दिलेला आहे या शब्दांपासून तयार होणारे इतर शब्द आपल्याला लिहायचे आहेत. पहिला शब्द दिलेला आहे वातावरण. आता वातावरण या शब्दापासून कोणते शब्द तयार होतात? तर वरण, वर, वार, तार, वावर, तारण असे अनेक शब्द या शब्दापासून तयार होतात. या ठिकाणी तुम्हाला अजून वेगळे काही शब्द तयार करता आले तर ते शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत. अशा प्रकारेच पाठवायचा, महाभारत, दुकानदार या शब्दांपासून तयार होणारे अनेक जे शब्द आहेत ते या ठिकाणी लिहायचे आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही सराव चाचणी सोडवायची आहे.